नाही म्हणजे नाही, नो बंगलो. चल डोक्यातून तो विचार काढून टाक. तुझ्यावर खूप प्रेम करतो ना ग तू, मग त्याच्याशी खोटं बोलताना तुला काहीच कसं ग वाटत नाही? परक्या पुरुषांना आपल्या बायकोकडे पाहण्याचा विचार सुद्धा पुरुषाला खपत नाही, हे सगळं कळल्यानंतर तुला तो आपलं म्हणेल असं वाटतं तुला? आशू सॉरी सॉरी सॉरी, अगं आज उठायलाच उशीर झाला. ब्रेकफास्ट झाला तुझा? औषधं घेतलीस? मी सगळं कन्फर्म करायला आले होते, बाकी काही नाही. काय झालं आशू? समीर बँगलोरचं नाही म्हणाल. आता काय करायचं? मी दादा वहिनी आणि दादर काकांना कशी टाळू? काहीच समजत नाहीये. मला खूप भीती वाटते. आपल्याला ना काहीतरी केलंच पाहिजे लवकरात लवकर. मला कळतंय आशू. मी बोलली शुभूषी, तो म्हणाला आपण काहीतरी मार्ग काढूया. मी दादा वहिनीकडे जायचं म्हणते. त्यांना जर माझं म्हणणं पटलं ना तर त्या समीरला नक्की समजावतील. मला प्रयत्न करून बघायलाच हवा. आजच जायचं म्हणते. ठीक आहे, पण मग एकटी नको ना जाऊस. तुला परत चक्कर वगैरे आली तर? मी किटीला. किटी? अग मी तिला सांगितलंय, ती येईल माझ्याबरोबर. तुम्ही नका काळजी करू प्लीज. ठीक आहे, सांभाळून जा. अजून काय? प्लीज काय, खरं तेच सांगते. सांग बघू आठवून. एवढ्यात कधी घेऊन गेलायस तुम्हाला लंचला? बाकी सगळ्या दुनियेला उठसूट ट्रीट देत असतोस. अरे म्हणून तर प्लीज म्हणतोय ना. अगं बाकीच्यांचं काय, कामाचा भाग म्हणून न्यावं लागतं आणि ते सुद्धा अर्ध्या पायावर तयार असतात माझ्याबरोबर यायला. लेकिन आपकी तो बात ही कुछ और है मेरी जान. आप तो मलिका आहे, खास है. अच्छा, म्हणजे मलिका आहे आम बऱ्याच आहेत वाटत. हा, क्योंकि जहां मला है ही इतने हँडसम की. एक मिनिट, तू पीरियड फिल्म मध्ये काम करणारेस की फ्युजन फिल्म मध्ये? कारण उर्दूचं डिक्शन खतरनाक आहे तुझं. तू म्हणजे ना. सॉरी सॉरी सॉरी. बाकी जहा पण हँडसम आणि चार्मिंग आहेत हे मात्र मान्य आहे ना. हो नक्की फायनल. पण ठीक आहे, बाकीची सगळी कामं बाजूला ठेवायची आणि मुकाट्याने माझ्याबरोबर चालायचं लंचला. नो इमर्जन्सीज, नो ऑपरेशन आणि मुख्य म्हणजे नो प्रधान. ओनली राजा अँड राणी. रादर राणी आणि गुलाम. इतकं काय वाईट नव्हतं. काय नाटक करतोस रे तू पलास? अरे त्याचेच तर पैसे मिळतात मला. पण हे राजा राणीचं नाटक नव्हतं. हे खरं सांगतो मीरा, आपण बऱ्याच दिवसात दोघं कुठे गेलो नाही आहोत का? गो फ्रिक आउट, धमाल करू. आणि ह्यावेळेला जीन्स घाला. दुष्ट, मुद्दाम बोलतोयस ना. तुला माहिती आहे आता त्या जीन्स मला होणार नाहीत म्हणून मुद्दाम सांगतोय. अगं इन्सेंटिव्ह म्हणून ग. तू बारीक होणारेस की नाही? प्रॅक्टिस नको करायला. मी माझ्या सगळ्या अपॉइंटमेंट कॅन्सल करतो. आलो तुम्ही या. उठ. रोहन नको ना यार. किती उठ. नाही यार रोहन, झोपू दे ना. अजून झोपलीस? किती वाजले काही पत्ता आहे का? तू आवरून चाललास ना, 9:30 वाजले असते. तुला जायचं नाही वाटत आज? काल खूप लेट झालं. इतक्या उशिरा कुठे गेले होतेस? मी रात्री येऊन गेलो 12:30. तू नव्हतीस आणि तुझा मोबाईल इज नॉट रिचेबल. काय ग, मी काय विचारतोय किटी? रोहन काय प्रॉब्लेम आहे यार तुझा सकाळी सकाळी? नवऱ्यासारखी काय प्रश्न विचारतोस मला? चोरांची घेतात तशी उलटता. तू कुठे गेली होती सांगणारेस की नाही?
अरे कुठे गेली असणार रोहन, मी पलाश बरोबर होते यार, त्याच्याबरोबर काम नाही का करत मी. बादी पलाशला आणखी दोन ॲड्स मिळाले. आधी त्याच्याकडे एक ॲड होती, आता त्याच्याकडे तीन ॲड आहेत. अँड दॅट इज बिकॉज ऑफ मी. इट्स टाईम टू सेलिब्रेट या. म्हणून त्याने त्याच्या बायकोला ट्रीट करण्याच्या आधी मला ट्रीट केलं. यु नो बरोबर आहे, नाहीतरी तुझा राग आहेच त्या मीरावर. कामापेक्षा त्याने मीराला ट्रीट केलं नाही याचाच तुला जास्त आनंद आहे, हो ना? पण या सगळ्या आनंदात आपण आपल्या बॉयफ्रेंडला विसरलो, हे लक्षात येत आहे का तुझ्या? काय रोहन, कुठे नाही तू असू यार. कम ऑन यार, आय एम फेड अप. बोल दादा. मीरा, मला तुला विचारायचं होतं की तू आज जरा इथे येशील का ग? ए विशेष तसं काही नाही आहे, पण आणि तुला काही लगेच असंही म्हणत नाही आहे मी. साधारण लंचच्या आसपास वगैरे येऊ शकशील का? हो येईन ना, पण काय झालंय? सांगितलं ना तुला, विशेष काय नाही. आणि मला वाटतं की फोनवर बोलण्यापेक्षा प्रत्यक्ष भेटल्यावरच बोलूया सगळं, चालेल ना? तुला शक्य होईल ना यायला मीरा? अरे शक्य का नाही होणार दादा, मला माहिती आहे तसंच काहीतरी कारण असल्याशिवाय तू स्वतः नाही फोन करणार. मी येते. थँक्स मीरा, बाय. हो ओके. मीरा, टोटली ॲट युअर सर्व्हिस मॅन. सगळ्या अपॉइंटमेंट्स कॅन्सल झालेल्या आहेत. वी कॅन इव्हन प्लॅन मूवी टुडे. तुला आठवते कॉलेजमध्ये काय ग तुझा चेहरा असा का दिसतो पलाश? आज थोडं लेट लंच प्लॅन करू शकतो का आपण? का? अच्छा, तुला ब्युटी पार्लरमध्ये जायचं आहे म्हणजे स्पेशल सेलिब्रेशनसाठी सरप्राईज हेअर कट वगैरे? नाही, दादाचा फोन आला होता. लंच कॅन्सल. ऐकून घे ना प्लीज, नमिताचा नव्हता फोन, दादाचा होता. तसंच काहीतरी कारण. मी काही म्हटलंय का? मला माहिती ना तुझ्या प्रायोरिटीज. गो अहेड, तू तुझी कर्तव्य पार पाडा. आणि तसंही आता तुझ्या आयुष्यात रोमॅन्टिक मुमेंट्स राहिलेत कुठे? देखिए, आपकी बात मेरी समझ में आ रही है, लेकिन अभी तक हमारा डिसाइड नहीं हुआ है कि थिएटर करना है नहीं करना है. हाँ, आपकी बात सही है, रोल अच्छा है, लेकिन मेरे ख्याल से हम लोग एक काम कर लेते हैं, एक मीटिंग लाइन अप कर लेते हैं, उसके बाद हम लोग डिसाइड करते हैं. या इज इट ओके फॉर यू? थैंक यू सो मच. आणि तू शांतपणे ऐकून घेणार. आत घरात अजिबात येणार नाही, माहितीये ना तुला? हो, तू मला सांगितलंयस फोनवर. माहितीये मला, मी तुला सांगितलंय, पण पुन्हा एकदा सांगतेय. याच कारण, जेव्हा केव्हा गाडी थांबेल ना तेव्हा तडक उतरून आत जायचं.
उगाच तुझ्या चेहऱ्यावर 12 वाजून थांबायचं नाही. पुन्हा माझा आईस्क्रीम होणार आणि बावळटासारखी तुझ्या बरोबर मी आत येणार, मला ते नको. अशोक प्लीज खूप कॉन्फिडेंटली जा आणि तुला जे हवंय ते तडक. येत आहे का लक्षात? त्यात तर इतका गोळा येतो ना कधी कधी. एनिवेज चला. पलाश बरोबर लंचला जाणार होता ना? हो, पण ते कॅन्सल झाल्याचं नाही ना तुला माहित? सो कीप आउट ऑफ इट. आशु बाहेर निघालीस? हो, टेक केअर. तू काय बघते तियाकडे? चल. दादा मीरा बरं झालं आलीस तू. बस आली बस. काय झालंय? हो तू स्वतःच फोन करून बोलावून घेतलंस तेव्हाच माझ्या लक्षात आलं की काहीतरी महत्त्वाचा मॅटर डिस्कस करायचा असणार. मी जाऊ का माझ्या खोलीत? असं काय बोलताय म्हणस? आत्या मी तुम्हाला दोघांना मुद्दामच इथे बसायला सांगितलंय कारण नंतर कुणाचाही गैरसमज व्हायला नको. काय झालं? एवढी अपसेट का दिसतेस तू? अगं आशुने जेव्हा ठरवलं ना की हे प्रेग्नन्सीचे 5-6 महिने ती तिच्या घरच्यांपासून लांब राहणार आहे तेव्हा तिने असा डिसिजन घेतला की घरच्यांना सांगायचं की बँगलोरला नवीन जॉब लागलाय, मी तिथे जाते. खरं तर हे ऐकल्यावर मला खूप बरं वाटलं होतं पण तिचं म्हणणं आहे की हे सगळं ती समीरला सांगणार. समीरला पटलं तर ठीक. मीरा तिने सांगितलं समीरला, समीर नाही म्हणाला. हो मग आता ती दादा वहिनींकडे गेली. तिचं असं म्हणणं आहे जर दादा वहिनी कन्व्हिन्स झाले ना तर तेच समीरला कन्व्हिन्स करू शकतात. आणि त्यांनी परवानगी नाही दिली तर? तर काय करायचं याचा विचारच करायचाय. आपण सगळ्यांनी मिळून. म्हणूनच मी मीराला इथे बोलावून घेतलं. म्हणजे काय?
की खोटं कसं बोलायचं आणि काय बोलायचं हे ठरवण्यासाठी आपण इथं जमलो आहोत ना. चांगलंय. बँगलोरचं आता ठरत आलंय. अरे वा अशुभ, बँगलोरला किती दिवसांसाठी जातेस? उगीच काय, एक तर तब्येत बरी नाहीये तिची. दातार काकांच्या ऑफिस मध्ये जाता जाता मारामार. बंगलोरला कुठे पाठवत आहे तिला? अगं पण तीच म्हणाली ना बँगलोरला जाते म्हणून. हो हो, काय मी रोज म्हणते मी चालले स्वित्झर्लंडला. जाते का? तसच आहे. बर, तुझा ब्लड रिपोर्ट आला का? ब्लड रिपोर्ट? हो नाही, म्हणजे हो व्यवस्थित आहे. अगं हो काय, नाही काय, काय चाललंय, काय म्हणाले डॉक्टर? डॉक्टर म्हणाले सगळं व्यवस्थित आहे. म्हणून चालेच लगेच बंगलोरला. वहिनी जवळ जवळ दुप्पट पगार आहे. आणि शिवाय डीटीपी आहेच ना बरोबर. फक्त 7-8 महिन्यांचाच प्रश्न आहे. 7-8 महिन्यासाठी जाणार आहेस एकटीच आणि एवढ्या लांब? आणि तू राहणारच कुठे तिथे गेल्यावर? अगं दुपटी मधले निंपट पैसे तिथेच जातील. अश्विनी जीव एवढा सुखवायला हवा का पैशासाठी? अगं आणि अशु कुठून आला हा जॉब म्हटलंस तू? म्हणजे कंपनी आहे का कुठली? तू प्रयत्न केला होतास का? नाव सुचवलंय तुझं कोणी? मी सांगते काय झालं असेल. त्या नमिता प्रधानचाच हात असल्याच्या. 2 दिवस झाले घरी काय ठेवली, काय भूल घातली कोण जाणे. अश्विनी तुझी तू स्वतंत्र आहेस पण मला हे पटलेलं नाहीये. आपलं घरदार सोडून अनोळखी शहरात, ते सुद्धा इतकं दूर जायचं 7-8 महिन्यासाठी का? ते 4 पैसे जास्ती मिळतात म्हणून. मला हे खरंच पटलेलं नाहीये. तू आणि तुझा दादा काय ते ठरवा. मला पुढे पडायचंच नाही याच्यामध्ये. उठला होते दुष्यंत. वहिनीला सांग दादा. अश्विनी कुठं गेली? सांगून सुद्धा नाही गेली ही मुलगी. आपल्या घरी राहायची ना तेव्हा सरळ वागायची. 4 दिवस घराच्या बाहेर पडून नाही झाले कशी वागायला लागली बघा. आणि पुढे बंगलोरला गेल्या तर काय बघायलाच नको. मग काही नाही, ती नमिता प्रधान आहे ना तिचे सगळे कारभार येते. पैशाच्या जोरावर नाचवते आणि हे पात्र आपलं नाचतंय तस. काय नाही, मी जातेच त्या नमिता प्रधानकडे आणि विचारते तिला काय चाललंय काय तिचं हे.